महाराष्ट्र सरकार ने 4 एप्रिल आदेशान्वये 5 एप्रिल पासून राज्यामध्ये जे सुधारित लॉकडाऊन निर्देश जारी केले त्यानुसार राज्यातले सर्वच व्यापार उद्योग इसेन्शियल कमोडिटी आणि जीवनावश्यक वस्तू वगळून बंद करायचा निर्णय आला आणि राज्यातल्या व्यापार क्षेत्राला धक्का बसला। राज्यातल्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून गेले 94 वर्ष काम करत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर यांनी पुढाकार घेऊन सरकारला व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना कळवल्या। राज्यभरातल्या व्यापारी संघांच्या प्रमुखांची एक विशेष बैठक 6 एप्रिल रोजी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेजा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती। त्यामध्ये राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी एकमुखाने निर्णय घेतला होता की 8 तारखेपर्यंत सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर 9 तारखेपासून राज्यभरातले सर्व व्यापार सुरू होतील। परंतु काल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्यातल्या व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची बैठक झाली। मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या भूमिका व व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व 2 दिवसात यामध्ये सुधारित आदेश काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीचा मान ठेवावा म्हणून 9 तारखेऐवजी सोमवारपासून महाराष्ट्रातील सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आज 8 एप्रिल रोजी पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व व्यापारी संघांच्या प्रमुखांची बैठक घेतली आणि या सर्वांच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला की राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार उद्याऐवजी सोमवारपासून राज्यातले सर्व व्यापार सुरळीत होतील। तत्पूर्वी आज उशिरा किंवा उद्यापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून निर्णय अपेक्षित आहे आणि तसा निर्णय आला तर त्या निर्णय अनुकूल असेल तर उद्यापासूनच व्यापार सुरू होतील। अन्यथा अन्य कुठलाही निर्णय झाला किंवा जो व्यापाऱ्यांचा अनुकूल निर्णय नसेल तरीही राज्यातले सर्व व्यापार सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आज संपन्न झालेल्या बैठकीत राज्यातल्या सर्व व्यापारी महासंघांच्या प्रमुखांनी घेतला आहे। यामध्ये राज्यातल्या मुंबईपासून ते कोकणापर्यंत, चंद्रपूर नागपूरपासून ते सांदा ते बांदा या सर्व क्षेत्रातले लोक उपस्थित होते आणि या सर्वांनी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेतला आहे आणि येत्या सोमवारपासून राज्यातले व्यापार त्यानुसार सुरू होतील अशी माहिती आपल्या सर्वांना या माध्यमातून मी देत आहे। मी ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर, राज्यातल्या व्यापाऱ्यांना चेंबरच्या बरोबर राहिल्याबद्दल आणि चेंबरच्या निर्णयाशी सहयोग केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। नमस्कार।